नमस्कार, मी ओंकार सूर्यकांत टेकर. जवळपास श्रीराम पथकाला 25 वर्ष झाली आहेत, वादनाची 23 आणि तशी 25 वर्ष पूर्ण झालेली आहेत. तर ह्याच्यामध्ये आम्ही ज्यावेळेस पथकामध्ये होतो त्यावेळेस 2 ढोल 2 ताशांनी हे पथक सुरुवात झाली होती. ओव्हरऑल आता हा जो सगळा जो व्याप आहे, जवळपास 150 ढोल 50 ताशे ध्वजपथक असं हे सगळं तो ओव्हरऑल वातावरण सगळं तयार झालेलं आहे. ह्याच्यामध्ये आम्ही प्रामुख्याने दरवर्षी आमच्या पथकाचे 7 ते 8 कार्यक्रम वर्षभरात आम्ही घेत असतो. त्यात रक्षाबंधनाचा एक कार्यक्रम असेल, रक्तदान शिबिर वर्षातनं 2 घेतलं जातं. त्याच्याच व्यतिरिक्त वादनाचं आता आम्ही उद्या गटशाह स्पर्धा वगैरे आमच्यामध्ये असतात. ह्याच्यामध्ये एक बेसिकली गटशाह स्पर्धेचं हे रिझन काय असतं की आपल्या वादकाचं वादन एक्झॅक्टली कुठल्या क्वालिटीचं आहे, कितपत त्यांचं डेव्हलपमेंट आहे, मग त्याच्यावरती काय चेंजेस करायचे आहेत का त्यांच्या त्या ग्रुपवरती किंवा त्या वादकावरती का कुठे आपण कमी पडतोय सरावाच्या दरम्यान, तर तेवढी आम्ही ती भरून काढत असतो. असं ते ओव्हरऑल सगळं गटशाह स्पर्धा. नंतर एक वार्षिक सहल असते, क्रीडा दिन आम्ही एक घेत असतो. त्यामध्ये क्रिकेटच्या मॅचेस इतक्या वर्ष आम्ही घेत आहोत की टर्फवरती ग्राउंड बुक करायचं आणि त्या दिवसभरात आम्ही त्यांच्या मॅचेस घेत असतो, फक्त श्रीराम पथकाच्या वादकांच्या. असं ओव्हरऑल आहे. त्यामुळे पथकाची एक वेगळी ओढ वादकामध्ये निर्माण होते. आम्ही एक रचना लागलेली आहे आमच्या श्रीराम पथकाची, गटशाह आम्ही त्यात म्हणतो की गटप्रमुख असतात. प्रत्येक वादकाच्या मागे वादकाच्या पुढे एक गटप्रमुख असतो, त्याच्याकडे 20 लोकांचा एक गट असतो की सगळ्या वादकांपर्यंत पोहोचता येईल त्याचा जास्तीत जास्त आम्ही प्रयत्न करत असतो की त्याचे काही विचार असतील तो गटप्रमुखांना सांगतो. त्यानंतर वादन प्रमुख एक असतो, त्याच्यावरती मग पथक प्रमुख, अशी सगळी ती हायरार्की असते. त्यामुळे प्रत्येक वादकाचं जे मत आहे हे सगळं आम्ही त्यांच्याकडनं घेत असतो. त्यामुळे ह्या पथकामध्ये इतक्या वर्ष आवडीने आम्ही सहभागी होत असतो आणि जवळपास 750 फॉर्म यंदाच्या वर्षी भरले गेले. मी गेले 15 ते 18 वर्ष झाले की आम्ही भाऊरंगारी समोर वादन करत आहोत. तर भाऊरंगारी समोर वादन करताना एक आमच्यात वेगळा जल्लोष असतो की इतक्या वर्ष वाजव आणि त्या मंडळाबरोबर इतकं सुंदर बॉन्डिंग झालेलं आहे सगळ्यांबरोबर की आम्हाला तिथे वादनाची स्वतःहून इच्छा होते की नाही बाबा शेवटच्या दिवशी भाऊरंगारी लक्ष्मी रोड हे जे कॅल्क्युलेशन आहे हे म्हणजे वादकांच्या डोक्यात बसलेलंच आहे. जो वादक सुद्धा नवीन वादक असतो की नाही ते भाऊरंगारीला रात्री यांचं असतं, म्हणून असे अनेक वादक पण आमच्याकडे जॉईन झालेले आहेत आणि मंडळाबरोबर ओव्हरऑल सगळे कार्यकर्ते इतक्या वर्षात एवढे ओळखीचे झालेत की आम्हाला असं बाहेर कुठल्या मंडळासमोर वाजवलं असं कधीच वाटत नाही की आपलं मंडळ आहे. या हिशोबाने मी तिथे वादन वगैरे करतो. ते सरावाच्या दरम्यान काय होतं, वादक थोडेसे कन्फ्यूज असतात किंवा नवीन वादक असतात की काय वाजतं ते शिकत असतात आणि त्यानंतर शेवटी जेवटी शेवटच्या टप्प्यात जसा सराव येतो त्यानंतर त्यांच्यात एक वेगळा जोश इथे तयार झाला असतो. पण तो जोश जसा रस्त्यावरती उतरतात ते त्यानंतर त्यांच्या वातावरणात इतकं ते पॉझिटिव्हिटी असते की लोकांचं एक आकर्षण असतं पथकाकडचं आणि सरावाच्या दरम्यान झालेलं त्यांचं वादन आणि रस्त्यावरचं वादन यामध्ये जमीन आसमानाचा फरक आम्हाला जाणवतो. ते आम्हाला मागच्या वर्षीचं एक अनुभव की मागच्या वेळेस म्हणुकीला थोडा रात्री लेट झाला पण त्यानंतर आम्हाला असं होतं की मुलांमधली एनर्जी डाऊन झाली आहे का की काय झालं आहे, हे जे आम्हाला प्रश्न होते की शेवटपर्यंत लक्ष्मी रोड वाजेल का, 6-7 तासाची एक मिरवणूक असते की मुलं तोपर्यंत थांबतील का, कारण आदल्या दिवशी सकाळी 7-8 वाजल्यापासून ते आलेले असतात आणि दुसऱ्या दिवशी पहाट होत असते जवळपास 10-10:30 होतात त्यांना घरी. ती एनर्जी त्या नाही पण एवढी पॉझिटिव्ह एनर्जी होती मुलांमध्ये की आम्हाला नव्हतं माहिती की एवढं जोशात वादक सगळे वादक वाजवतील आणि ती मिरवणूक खूप जोरात पुढे जाईल किंवा ह्याच्यापेक्षा वादनामध्ये एवढी क्वालिटी सुंदर आम्हाला मिळेल असं कधी वाटलं नव्हतं. तो जोश जो असतो त्या दिवशीचा रस्त्यावरचा लक्ष्मी रोडवरचा हा खूपच वेगळा असतो की आम्ही इतर बाकी रंगारीबरोबर बाकी मंडळांसमोर पण वादन करतो पण रंगारीबरोबर जे असलेलं आमचं जे रिलेशन आहे हे आम्ही कोणालाच कसं सांगूच शकत नाही शब्दांमध्ये. एवढं सुंदर बॉन्डिंग आमचं त्यांच्याबरोबर झालं आहे. वादकांना वाजवायची इच्छा तिथे जास्त असते की आमचं असतं की जे ढोल लावले त्याला एक रिप्लेसमेंट पण एकच्या ऐवजी 3-3 रिप्लेसमेंट पण होतात तिथे आणि कुठलाही वादक कधीही दमत नाही की घे ढोल तर हा मी वाजवायची तयारी, म्हणजे एवढे सगळेजण त्या एनर्जीमध्ये असतात आणि लक्ष्मी रोडची एक एनर्जी अजून वेगळी आहे. त्यात मंडळाबरोबर राहिलेलं रिलेशन आणि मंडळाबरोबर लागलेलं नाव आमचं सुद्धा त्यामध्ये, त्यामुळे तो जो जोश आहे तो शब्दात कधीच सांगता येणार नाही.